केंद्र सरकार राज्याला मदत करत नसल्यामुळे कोंडी होत असल्याची चर्चा काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली. केंद्र सरकारच्या या दुजाभावाबद्दल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यंदा राज्य सरकारला अनेक नैसर्गिक आपत्तींना सामोरं जावं लागतंय, पण केंद्राकडून राज्याला निधी आला नसल्याचा राज्याचाही आरोप आहे. रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू करायचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतलाय. मात्र मराठा आरक्षणाला स्थगिती असल्यामुळे मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्यावा लागणार आहे. 9 सप्टेंबर 2020 नंतरचे सर्व प्रवेश SEBC प्रवर्गासाठी आरक्षित न ठेवता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. निवार चक्रीवादळ आज तमिळनाडूच्या किनारपट्टी भागात धडकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाचा वेग ताशी 100 ते 120 किलोमीटर एवढा असण्याची शक्यता असून यासोबतच मुसळधार पावसाचाही इशारा देण्यात आलाय. यामुळे याच पार्श्वभूमीवरती आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पाँडिचेरी इथल्या समुद्रकिनारी भागात सतर्कतेचा इशाराही नोंदवलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सलग 3 दिवस सुरू असून माळशिरस तालुक्यातल्या सातारा रस्त्यावरती टायर चाळून ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखानदारांनी एकत्र येत ऊसाला केवळ 1,700 रुपये प्रतिटन दर दिल्याचा निषेध करण्यात येतोय. ऊसाला 2,500 रुपये दर देण्याची मागणी केली जाते. उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर आंबेगाव जुन्नर तालुक्यात आज मोठ्या प्रमाणात धुकं पसरलंय. धुक्याचं प्रमाण प्रचंड असल्यामुळे 10 फुटांवर सुद्धा माणूस दिसेनासा झालाय. मोठ्या प्रमाणात धुकं पडल्यामुळे बळीराजाची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. धुक्यामुळे पिकांवरती कर्करोगाचा प्रादुर्भाव वाढणार असून आधीच अतिवृष्टीने हतबल झालेल्या बळीराजाची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. लव जिहाद आणि बेकायदेशीर धर्मपरिवर्तनाला आळा घालण्यासाठी UP सरकारने अध्यादेश जारी केलाय. राज्याच्या राज्यपालांकडून मंजुरी मिळाल्यानंतर याच कायद्यामध्ये याचं रुपांतर होईल आणि ज्यांना विवाहाआधी धर्मांतर करायचं आहे त्यांना जिल्हा दंडाधिकाऱ्यांना 2 महिने अगोदर नोटीस देणं आवश्यक असणार आहे. जर कायद्याचं उल्लंघन केल्यास 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात येणार असल्याचं मसुद्यात म्हटलं गेलंय. औरंगाबादमध्ये विना मास्क ग्राहकांना वस्तू दिल्यास दुकान 15 दिवसांसाठी आता सील करण्यात येणार आहे. विना मास्क फिरणाऱ्यांवरती 500 रुपये दंड आकारला जाईल. तसंच लग्न कार्यात 50 पेक्षा जास्त लोक जमले तर मंगल कार्यालयावरती कारवाई होणार आहे. असा नियम आता लागू करण्यात आला असून हा प्रकार दुसऱ्यांदा जर घडला तर मंगल कार्यालयाचा परवाना सुद्धा रद्द होईल असंही सांगण्यात आलंय. कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवरती पंढरपूरसह 100 गावांमध्ये मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाच्या काळामध्ये हा निर्णय घेण्यात आला असून 21 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरपर्यंत चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्यासही बंदी असणार आहे. तसंच 25 ते 27 नोव्हेंबर असे 3 दिवस श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं मुखदर्शन सुद्धा बंद असेल. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं निधन झालंय. पहाटे 3:30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 71 वर्षांचे होते. त्यांच्यावर दिल्लीतल्या रुग्णालयात उपचार सुरू होते. महिनाभरापासून अहमद पटेल यांची कोरोनासोबत झुंज सुरू होती, मात्र त्यांच्याकडून उपचारांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणून काम पाहिलेले अहमद पटेल सोनिया गांधींचे निकटवर्तीय म्हणून सुद्धा ओळखले जायचे. काँग्रेस पक्षाच्या कोषाध्यक्षाची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावरतीच होती. राज्यात कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पालघरमधील या ठिकाणी महाराष्ट्र गुजरात सीमा तपासणी नाक्यावरती पोलीस आरोग्य कर्मचारी पथक तैनात करण्यात आलंय. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, दिल्ली इतर राज्यांमधून प्रवास करणाऱ्या लोकांना RT-PCR तपासणी, अँटीजेन तपासणी केल्यानंतर किंवा तपासणी कागदपत्र दाखवल्यानंतरच प्रवेश दिला जातोय. रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी महत्वाचा निर्णय घेतला असून रत्नागिरीतल्या शहरी भागातील शाळा ऑनलाईन पद्धतीनं चालणार आहेत. ग्रामीण भागातील शाळा मात्र नियमितपणे भरणार असून शाळांना कोरोना काळातील सर्व नियम पाळणं बंधनकारक असणार आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मात्र अत्यल्प दिसून येतोय. राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सरकार आणि आदिवासी विभाग विकास घाई गर्दीमध्ये निर्णय घेत आदिवासी आश्रमशाळा सुरू करत आहेत असा आरोप खासदार डॉ हिना गावित यांनी केलाय. आदिवासी विकास विभागानं शाळा सुरू करण्यापूर्वी पालकांकडून प्रतिज्ञापत्र भरून घेतलं असून यामुळे आश्रमशाळा सुरू करण्याबाबत पुनर्विचार करण्याची मागणी गावितांनी केली आहे. पारनेर तालुक्यातील कान्हेर पठारमधील विधायक तरुणाईनं कोरोना काळात चांगली कामगिरी बजावणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रास 1,000 दिव्यांनी उजळून टाकलंय.
चंदूभाऊ ठुबे मित्रमंडळ आणि मळगंगा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आलाय. प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांमध्ये येणाऱ्या काळात आणखीन चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा निर्माण झाली आहे. काही जण कोरोना लसीबाबत राजकारण करतायत. सर्व लोकांपर्यंत लस पोहोचवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. राज्यांसोबत चर्चा करून लसीचं वितरण करण्याचं आश्वासन सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे.